आपण आहोत सायन किल्ल्यावरती. हा मुंबईतला सायन किल्ला जो आपण बघतायत, आणि या सायन किल्ल्याची स्वच्छता गेले 18 आठवडे संगम प्रतिष्ठानद्वारे केली जाते. आपण नुकतंच त्यांच्याशी त्यांच्या कामाविषयी जाणून घेतलंय, आणि ह्या किल्ल्याविषयी ते अधिक माहिती आपल्याला सांगणारच आहेत. त्याचबरोबर त्यांना काय वाटतं मुंबईकरांविषयी, आपल्या स्वतःच्या मुंबईविषयी, तेही ते त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहेत. ह्या सायन किल्ल्याविषयी थोडीफार माहिती मिळेल का? ब्रिटिशांच्या काळातला हा किल्ला आहे, याला वॉच टॉवर म्हणून ओळखलं जायचं. आपल्या मुंबईला ज्या 4 महत्वाचे किल्ले आहेत, बांद्र्याचा किल्ला, माहीमचा किल्ला, वरळीचा किल्ला, शिवडीचा किल्ला, हे समुद्राकडे तोंड करून आहेत. म्हणजे समुद्राकडून येणारी जी काही पर्सनॅलिटीज आहेत, ज्या येणारे मुंबईमध्ये येणारे जे काही पाहुणे आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी किंवा त्यांना रोखण्यासाठी या 4 किल्ल्यांचा वापर पूर्वी होत होता. त्यानंतर ह्या सगळ्या किल्ल्यांवरती एक प्रॉपर वॉच असावा म्हणून हा एक वॉच टॉवर सायनचा किल्ला. मला मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज सायनच्या कल्याणच्या किल्ल्यापर्यंत आले होते, त्यानंतर मुंबईमध्ये आले नव्हते असं काहीचं म्हणणं होतं. पण मी ज्यावेळी थोडासा स्टडी केला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा शिव किल्ला, सायन किल्ला किंवा शिवाजी किल्ला म्हणून याला ओळखतो. आणि हे जिथे आपण बसलो तिथे नेमकं काय होतं, काही सांगू शकलो का? ही एक मोठी विहीर आहे, इथे आतमध्ये खूप मोठी डीप अशी विहीर आहे. आणि अजून मला ह्याचा अभ्यास फारसा करता आला नाही, कदाचित याच्या आतून एक भुयारी मार्गही असू शकतो, कारण पुरातत्व विभागाची खून घेतलेली माहिती आहे ही विहीर. आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळी जसं मगाशी सांगितलं की खूप कचरा होता, आम्ही पहिल्यांदा काय केलं की निसर्गाचं संवर्धन करायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा साफसफाई केली पाहिजे, आणि साफसफाई केली, इथं झुडपं वगैरे होती ती काढून घेतली. गडकोट नावाची एक संस्था होती, त्यांचा आम्हाला सहकार्य मिळालं. माहीमधून एक राष्ट्राभिमान समितीचे काही कार्यकर्ते आम्हाला मिळाले. हिंदुजा हॉस्पिटलचे काही शिंदे नावाचे गृहस्थ होते, त्यांनी आपला रोपवे आणला, आणि हे सगळे कार्यकर्ते खाली त्या विहिरीमध्ये उतरले. एवढ्या डीपमध्ये आणि हे सगळे खाली उतरले, आणि सुमारे 250-300 किलो दारूच्या बाटल्या, प्लास्टिक, टेरी, जेवढी घाण होती ती आतमधली काढली. आता जी दिसते ती हिरवळ आहे, ही हिरवळ आहे, ह्याच्या आधी संपूर्ण घाण होती ती काढली, आणि मग ते महानगरपालिकेच्या ड्रायव्हिंग सेंटरला गेली. म्हणजे इकडचं जे म्हणतात ना जो हिडीस प्रकार होता तो थांबवला. ह्या भिंती होत्या, या भिंतींवरती जळमटं पसरली होती. ह्या कार्यकर्त्यांनी पाऊस पडल्यानंतर आम्हाला तेवढी काही अपॉर्च्युनिटी मिळाली, कारण एवढ्यावर पाणी कसं यायचा हा प्रश्न होता. पाऊस पडल्यानंतर जे शेवाळ वगैरे आलं त्याचे आम्ही खराट्याने किंवा झाडूने त्याच्यावरती ती आय लव्ह यू किंवा हे माझं नाव त्याचं नाव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात गडकिल्ल्यांवरती अशा पद्धतीचा हिडीस प्रकार होत असेल हा ह्या कार्यकर्त्यांना आवडला नाही, आणि त्यांनी ते पुसून टाकले. कारण हा किल्ला त्याचं जे वैभव आहे ते तसंच राहावं हा बेसिक उद्देश होता. इथलं निसर्गाचं जे म्हणतात ना निसर्गाकडून आलेलं जे झाडं झुडपं आहेत किंवा ऑक्सिजन आहे तो तसाच राहावा यासाठी प्रयत्न केला गेला. आणि मग दर आठवड्याला साफसफाई सुरू झाली. या गडकिल्ल्यावरती जी अनावश्यक रोपटी होती ती काढून टाकली. प्रॉपर कडुलिंबाची झाडं खाली लावण्यात आली, असा सगळा प्रकार. एकंदरीत 18 आठवडे तुम्ही हे जे काम करताय त्याच्याविषयी गप्पा मारतोय आपण, बरोबर? तर मी काही प्रश्न विचारणार नाही. तुम्हाला जे म्हणायचं आहे मुंबईकरांना मुंबईविषयी ते तुम्ही स्वतःहून सांगावं, जेणेकरून जे तुम्हाला ऐकतील, जे तुम्हाला बघतील त्यांना पण काहीतरी प्रेरणा मिळेल असं वाटतं. तर तुम्ही तुम्हाला जे वाटतं ते भरभरून बोला, कारण की 18 आठवडे दर रविवारी म्हणजे सुट्टीला रामराम ठोकून, म्हणजे रविवारचा मुंबईकरांचा हक्काचा दिवस, कारण तुम्ही 6 दिवस कंटिन्यू काम करत असतात, त्यात रविवार बोललं की झोपून काही जण दिवस करत, काही जण तर टीव्ही, काही जण फिरायला जातात वगैरे. तर रविवारच्या सुट्टीला रामराम ठोकून इथे कंटिन्यू काम करणं, ते पण 18 आठवडे, आणि त्याचबरोबर तरुणाईंची टीम एकत्र करून तरुणाईंनाच रविवारच्या दिवशी स्वच्छता मोहीम त्यांच्याकडनं राबून गेली, हे म्हणजे मोठं काम आहे. तर त्याविषयी मी काही प्रश्न विचारणार नाही, तुम्हाला जे बोलायचं ते तुम्ही मनमोकळेपणे बोलावं. मला असं वाटतं की फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या या गरड्यात किंवा ह्या अडिक्ट झालेली जी मंडळी आहेत तरुणाई आहेत,
त्यांना एक दोन तीन तास निसर्गाबरोबर ठेवण्याचा हा एक मला वाटतं एक चांगला प्रयत्न आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार काय, बरोबर की? बरं, दुसरी गोष्ट, या ठिकाणी आल्यानंतर कुठचाही कार्यकर्त्याला बोलवण्यात येत नाही, ते स्वतः येतात, काम करतात, त्यांना आनंद मिळतोय. आता जसं मगाशी निखिलने सांगितलं की त्याच्या आईबाबांनी सुरुवातीला विरोध केला होता, पण आता म्हणतात की नाही, आता चांगल्या कामासाठी जाते चल. यात मला वाटतं की जर मी माझ्या आईवडिलांवर प्रेम करतोय, मी माझ्या बहीण भावंडांवर प्रेम करतोय, मी माझ्या परिवारावर प्रेम करतोय, मग या शहरावर काय? हा बेसिक थॉट आहे, हे शहर माझं आहे, आणि हे शहर जर माझं आहे तर जसं परिवार माझं घर जर साफ मी ठेवतोय तर हे शहर साफ का ठेवू नये? मी नाही म्हणणार की काय आवाहन करणार नाही किंवा कुणाला या आपण काहीतरी काय नवीन काय इतिहास घडू वगैरे काही नाही. इतिहास घडवायचा असेल तुम्ही तुमच्या एरियामध्ये करा, तुमच्या एरियामध्ये जे वर्लीला राहतात त्यांनी वर्लीचा किल्ला करावा, माहीमला राहतात त्यांनी माहीमचा किल्ला करावा, शिवडीला राहतात त्यांनी शिवडीला करावा. संगम प्रतिष्ठानच्या माध्यमातून मला वाटतं 2014-15 पासून माही दादरचा बीच जो 5 किलोमीटर बीच आहे त्याची सुरुवात केली. आज अर्णा फाउंडेशन, जय फाउंडेशन, बीच पीच बरेच मंडळी आले आणि आज शेकडो व्हॉलेंटियर्स आहेत, कार्यकर्ते जे ते तिथं काम करतात. आणि खरी ही म्हणजे मी तर म्हणतोय की तो ह्या संगम प्रतिष्ठानचा हा सक्सेस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मुंबई महानगरपालिका प्रशासन, पुरातत्व विभाग, भारत सरकार, केंद्र सरकार आपल्या पद्धतीने काम करतच, असं नाही की कुणावरती दोष नाही, पण त्यांच्या मर्यादा आहेत. या मुंबईचं वाढती पॉप्युलेशन, वाढती लोकसंख्या आणि इथं टाकणारे बेजबाबदार नागरिक ह्यांना कुठेतरी एक जबाबदारीचं शिस्त लावण्यासाठी ही मंडळी पुढाकार घेतात, मी त्यांच्यासोबत आहे. मेजरली असं होतं ना की प्रत्येक वेळेला असं म्हटलं जातं की आत्ताचं यूथ आहे तो यूथ त्यांना खूप केअरलेस आहे किंवा काही लेणं देणं नसतं कोणाशी, आपला फोन म्हणजे माझं व्हॉट्सअप, माझं फेसबुक, माझं इंस्टाग्राम आणि जे पण काय लाईफमध्ये होतं ते सगळं अपडेट करायचं आहे. म्हणजे बेसिकली आयसोलेशन लाईफमध्ये खूप जास्त झालेलं आहे. म्हणजे वी ॲज अ यूथ आम्ही प्रमोट करतो आहे की तुम्ही लोकांना बोलायला चान्स देऊ नका, कारण आम्हाला पण माहिती आहे की आमची सोशल अंडरस्टँडिंग काय आहे. आपण या समाजात राहतो आहे, आपण ऑब्व्हियसली स्कूल एज्युकेशन घेतो आहे, कॉलेजेसमध्ये आपण शिकतो आहे, टाईमपास करतो आहे, मस्ती करतो आहे, तो आपला एक वेगळा टाईम असतोच, पण हा जो सोशल अंडरस्टँडिंग आहे ते प्रत्येकामध्ये असतेच. तर ते फक्त मनामध्ये ठेवून की हा फक्त इंडिपेंडन्स डेला हॅपी इंडिपेंडन्स डे करायचं आणि ते झेंडा घेऊन झेंडा छातीला लावून फिरायचं, त्याच्यामध्ये तुमची किती तुम्ही त्या देशासाठी देशावर प्रेम करताय हे प्रूव्ह होत नसतं. ठीक आहे, ते तुम्ही किती प्रमाणे तुमचं घाम गाळून करताय किंवा किती प्रमाणे तुम्ही श्रमदान करताय हे खूप इम्पॉर्टंट असतं. आता इथला प्रत्येक इंडिव्हिज्युअल आहे, मे बी हे लोक मला काही गोष्टी हे लोक वेरी करतील माझ्याबरोबर, पण ठीक आहे, मला असं वाटतं की ज्याला जे काम व्यवस्थित जमतं त्याने ते करावं. मी कोणालाच म्हणत नाही की बाबा तू फोटोग्राफर आहेस तर तू कचराच उचल, की तू वेब डिझायनर आहेस तर तू ह्याच्यातली कचरा काढ त्याच्यामधलं घाण काढ. इथला प्रत्येकजण आपलं फील्ड सांभाळूनच आपलं आपलं काम करतो, म्हणून सगळ्यांना जितकं होऊ शकतो तितका वेळमध्ये तुम्ही तुमचं फील्ड पण क्वालिटी त्याला द्याच, पण सोबत जेवढं क्वांटिटीमध्ये आपण काम करू तेवढं आपण मोबिलाईज करू शकतो, लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि एवढंच आहे की जेवढं आपण पैसे देऊन कामं इझिली होतात ना त्याच्यापेक्षा जेवढं आपण घाम देतो ना त्याच्यामध्ये ते व्हॅल्यू असतं. पैसे कोणीही देऊ शकतो पण टाईम आणि स्वेट हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुला काय म्हणायचं? मला नुसतं लोकांना एवढंच सांगायचं की तुम्ही जसं आम्ही आमचं संडे मधून काही एक दोन तास इथे येतो तर तुम्ही पण आम्हाला जॉईन करा. आणि ऍज अ यूथ आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट पण करतोय की तुम्ही येऊ नाही शकत तर तुम्ही तुमचा परिसर क्लीन ठेवा. जरी तुम्ही इथे येऊ नाही शकलात तिकडे, जरी तुम्ही येऊ नाही शकलात तरी ट्रेन्स आहे, ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करणारी म्हणजे आता ऑब्व्हियसली मी लेडीज कंपार्टमेंटमधून ट्रॅव्हल करते तर खाल्लं की लगेच ते ट्रेनमधून खाली टाकायचं. स्टेशन येतोय, स्टेशनवरती तुम्ही उतरणार आहात, उतरल्यानंतर तुम्ही कचऱ्याच्या डब्यात टाका, तोपर्यंत बॅगमध्ये पॉकेटमध्ये ठेवा. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपण स्वतःवरती चेंजेस आणू शकतो. आता इथे बॅनर वगैरे तुम्ही बघत त्याच्यावर लिहिलं आपण समाजमन बदलू की नाही ठाऊक नाही. आता मला वाटत नाही की मी समाजमन बदलायला जायची गरज आहे, मी स्वतःला जर बदलती आहे तर माझ्यापासून जर चेंज होतो आहे तर मी माझ्यापासून सुरुवात केली पाहिजे. मी माझ्यापासून करते तर मला बघून कमीत कमी 2 ते 3 लोक तरी काय म्हणतात त्यांना वाटेल की हा ठीक आहे ही करते तर आपण तिला जॉईन केलं पाहिजे. आणि इथला प्रत्येक जण हा त्याच मोटिव्हने आले की बाबा तू करते असं ठीक आहे आम्ही आमचे 2 तास अजून याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. तुम्ही भले इथे येऊ नका पण तुम्ही जिथे आहात तिथे तो परिसर स्वच्छ ठेवा. बस तुझं काय म्हणत असंच आहे की आपल्याला जोपर्यंत स्वतः काम करत नाही कुठल्या गोष्टी होतात पण आपण म्हणजे कचरा कुठेही टाकतो काही करतो पण ज्या वेळेला इथे आल्यावर आपण जमा केल्यावर कळतं की हा एवढा कचरा काढण्याला किती त्रास होतो.
त्यावेळेला आपल्याला कळतं की आपण खूप अगोदर आपण आपल्याकडनं खूप चुका झाल्या की आपण असं कुठे पसरवलं आहे. कारण असं की जर आपण कुठे जरुरी नाही की तुम्ही इथे येऊनच करायला पाहिजे, पण आपण जेवढं आहे त्या भागात आणि दुसरं जर कोण करत असेल तर त्याला सांगू शकतो की बाबा हे खूप म्हणजे आपण आपल्या मुंबईची हे करतोय की खूप घाण करतोय हे ते वगैरे. तर असं म्हणेन की आपला जरी परिसर स्वच्छ ठेवला त्यांनी आणि जर इथे येऊन त्यांना जर मिळालं आम्हाला हे करायला नक्कीच आवडेल की त्यांनी जॉईन होऊन हे करावं. आता बघायला गेलं तर जनरली आता आपण नॉर्मली एखादी गोळी वगैरे चॉकलेट्स वगैरे खाल्लं तर आपण तो कागद असाच जनरली फेकून देतो. आता असं एक कागद पकडायला गेलं असे अनेक कागद होतात आणि असे अनेक कागदांचे अनेक ढीग होतात. सो मग सुरुवात जर आपण केली की आपण एखादी गोष्ट छोटीशी खातोय तर ती आपण कुठेतरी टाकण्याऐवजी आपल्याजवळच ठेवा. कचऱ्याचा डब्बा आहे सेग्रिगेट केलेला आहे, BMC ने आपल्याला वेगवेगळे डबे करून दिलेले आहेत की वेस्ट कुठे टाकायचं किंवा ओला कचरा कुठे टाकायचा. तर या सगळ्या गोष्टी जर आपण करायला लागलो तर मे बी सायन किल्ला हा आम्ही करतोय, ज्यांना इच्छा असेल ते नक्कीच जॉईन होऊ शकतात. पण ज्यांना या गोष्टीमध्ये जॉईन होणं पॉसिबल नाही त्यांनी ॲटलिस्ट स्वतःपासून सुरुवात करा. शिंदे साहेब तुमचा अनुभव सांगा तरी खऱ्या अर्थानं तुम्ही या किल्ल्यावरती जे निघणारं निर्माल्य आहे किंवा या ठिकाणचा जो पालापासोळा आहे त्याचं सोन्याचं म्हणजे सोनं मी तो निसर्गाकडून आलेलं जे देणं आहे त्याचं तुम्ही खत बनवण्यासाठी या ठिकाणी कंपोस्ट पीठ तयार तर हे करत असताना एक तुम्ही पर्यावरण मित्र म्हणून तर आहातच पण सायमंटरीचे संगम प्रतिष्ठानने हे जे पाऊल उचलले याबद्दल तुमचं काय? मला वाटतं संगम प्रतिष्ठानी जे करतात ते चांगलंच काम आहे आणि पुढे असंच चालत राहावं. आणि जे आपण आता सध्या एक कंपोस्ट बिन बनवलं आहे मला वाटतं जेवढा पण आज आपण 10-12 जण आहेत अजून टीम वाढली आपली तर आपण एक कंपोस्ट बिनऐवजी 10 कंपोस्ट बिन तयार करून जर 60 दिवसांनी आपल्याला जर 5 किलो एका पीट्समध्ये भेटतं तर 10 पीट्समधून आपल्याला जर 3 महिन्यांनी 50 किलो तरी भेटलं पाहिजे. तर आपण पीट्स वाढू आणि आपले व्हॉलेंटियर वाढू. माझं असं म्हणणं आहे की आपण स्वतःहून जेव्हा कचरा करतो तेव्हा आपल्याला कळत नाही की याचं काय होतं पुढे. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्या बाजूची वस्तुस्थिती बघता जेव्हा दुसऱ्या बाजूला जाऊन आपण काम करतो त्यावेळी आपल्याला कळतं की आपण केलेला कचरा काही लोकांना तो जमा करण्यात आणि त्या कचऱ्याचं विभाजन करण्यात किती त्रास होतो आणि तो कचरा केल्यामुळे आपली मुंबई किती अस्वच्छ होते आणि मुंबईत रोगराई वाढते किंवा नंतर त्या गोष्टींमुळे आपणच आपल्यालाच खूप त्रास होतो. तर जेव्हा मी इकडे येऊन काम करायला सुरुवात केली त्यानंतर मला असं कळलं की आपण कचरा करू नये. त्यामुळे मी आता स्वतः तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवतो आणि मी स्वतःहून नक्की ही गोष्ट करतो की मी काही खाल्लं किंवा काही केलं तर तो कचरा मी कचऱ्याच्या डब्यात तरी टाकतो नाहीतर स्वतःजवळ ठेवतो. तर आमचं असं म्हणणं आहे की आम्ही जे हे भारताचं जे हे जतन करतोय ते सगळ्यांनी करावं आणि स्वतःचा परिसर स्वच्छ ठेवा. कमीत कमी एवढी मदत झाली तरी खूप. नमस्कार मित्रांनो, मी सागर खेरे आणि बेसिकली मी एक फोटोग्राफर आहे आणि मी NGO साठी पण फोटोग्राफीच करतो. पण इकडे आल्यानंतर मी खूप गोष्टी जाणवल्या आहेत. जसं की आता आपल्या BMC नी प्लास्टिक बंदी केलेली आहे, आपल्या सर्वांना त्या गोष्टीचा भरपूर त्रास होतो आहे, आजही होतोय ते कळत आहे आपल्याला. पण ते प्लास्टिक त्याच्यानंतर त्या प्लास्टिकचं काय होतं हे इकडे आल्यावरती कळलं. कारण की इकडे जिकडे बघावं तिकडे प्लास्टिक होतं, प्लास्टिकच्या थैल्या, प्लास्टिकच्या बाटल्या, प्रत्येक ठिकाणी त्याच गोष्टी होत्या. तर आता आम्ही ती नवीन योजना चालू करण्याचा डिसाईड केला. त्याची सुरुवात आज रक्षाबंधन आहे त्या गोष्टीपासून केलेली आहे की आम्ही त्या प्लास्टिकच्या बॉटलपासून त्यांना रिसायकल करून आम्ही बर्ड फीडर्स बनवले आहेत आणि ते आता आम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी इन्स्टॉल करणार आहोत, वरच्या साईडला, वरच्या झाडांवरती. तर चाललं आहे आता गोष्टी सुरळीत होऊ लागल्या आहेत, कचरा दिसत नाही हल्ली कुठे कुठेच.
साफ होता है। फक्त एवढंच म्हणणं आहे की परिसर स्वच्छ ठेवा, रोगराई जाईल। बस थँक्यू। बोलो नको नको तू नको नकोस जसं सगळ्यांनी सांगितलंय की मुंबई स्वच्छ ठेवण्याची जी मोहीम आहे ही स्वतःपासून चालू केली पाहिजे। तर असं नाहीये की आपल्याला असं काही जर करायचं असेल तर कोणत्या तरी एखाद्या मोठ्या पातळीवर जाऊन केलं पाहिजे, आपण स्वतःपासून ते चालू करू शकतो। म्हणजे आता एक उदाहरण देऊ शकतो मी त्यासाठी तुम्हाला की आता मी जे पण बाहेर काही खातो त्याचे रॅपर्स असतात, पेपर्स असतात, काही असेल ते मी असं जर मला रस्त्यावर डस्टबिन नाही दिसला तर स्वतःच्या बॅगमध्ये टाकतो किंवा पॉकेटमध्ये टाकून घर घेऊन जातो आणि त्याच्या डस्टबिनमध्ये टाकतो। तर मला एका मित्राने एकदा विचारलं, अरे इकडे सगळे कचरा टाकतात तू का नाही टाकत, टाक काय फरक पडत नाही, बीएमसीवाले येऊन साफ करणार, आपलं काम नाही येते, आपल्याला केलं तरी काय फरक पडत नाही। पण मी जे ते घेऊन गेलो ना, जेवढा कचरा मी म्हणजे माझा जो स्वतःचा जो असतो बॅगमध्ये टाकून पॉकेटमध्ये टाकून घर घेऊन जातो, मित्रांनी जेव्हा विचारला तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की बघे असं नसतं। म्हणून तीन चार जणांना माझा तो कन्सेप्ट आवडला की जो मी कचरा म्हणजे बाहेर न टाकता स्वतः घेऊन जातो ना, तर मला बघून दोन तीन जणांनी पण तसं चालू केलं की आता नाही मी पण नाही कचरा करणार आणि ते पण आता जरा सुधारलेत आणि स्वतःचा कचरा ते स्वतः घेऊन जातात। बोला सगळे सगळे पाहिले घे, तू वेब डिझायनर कुठे? हा तू तू बोल काय ना मी निखिल गाणेकर वेब डिझायनर आहे संगम प्रतिष्ठानचं। तर एव्हरी मंडे टू फ्रायडे हा आय टी फील्डमधला जॉब स्केड्यूलच बनलेला आहे, पण सॅटर्डे संडेला एका वीकेंड ट्रीपला जाण्याऐवजी मी हा एक निश्चय केला की इकडे येऊन थोडी मदत करावं, ऍटलीस्ट माझ्या कर्तृत्वाने जर परिसराला जर थोडीफार मदत मिळत असली तर ते खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी। सो मी एक ध्येय केलं की एव्हरी संडे दोन ते तीन तास फक्त बाहेर छोटीच वेळ आहे, कालावधी आहे, तर त्याच्यानी जर माझ्या कॉन्ट्रीब्युशननी जर फरक पडत असला तर माझ्यासाठी ते खूप उत्तम आहे। तुम्ही पण जर तुम्ही जर संगम प्रतिष्ठानला जॉईन होत असाल तर एव्हरी संडे नक्कीच जॉईन व्हा। नमस्कार। आजचा सकाळचाच मी जो मला अनुभव आला तो मी सांगते। सकाळी बीएमसीची गाडी आली होती आणि एका मुलीनी गाडी म्हणजे दोन्ही कचऱ्याच्या पेट्या असताना सुद्धा तिने तो त्या डब्यामध्ये न टाकता तिने खाली टाकलं। तर तिला मी बोलले की हा कचरा जर पेटी असताना तू ह्याच्या डब्यात टाकायचा तर तू खाली का टाकला, ती सरळ तोंड वाकडं करून निघून गेली आणि मग तो कचरा घेऊन मी ह्याच्यात पेटीमध्ये टाकला। हा माझा चांगला एक्सपिरियन्स होता। हे होते आपल्यासोबत संगम प्रतिष्ठानचे स्वयंसेवक, त्यातले कित्येक तरुण हे स्वतः जॉब करतात तर काही जण स्टुडंट आहेत, आणि यासोबत ह्या टीमला घेऊन जाणारे कोमल घाक आणि त्यांचेच वडील तानाजी घाक हे महापालिकेचे अधिकारी आहेत आणि त्यांच्याच आई या स्वतः संगम प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आहेत। म्हणजे एका कुटुंबाने सायन किल्ला स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली आणि त्या हाताला चार हाताला अजून काही हात जोडली गेली, हे हात अजून मुंबईकरांनी पण त्याला जोडले जावेत, मुंबईकरांचे हात जोडले जावेत, असंच सर्वांचा एक मनोदय आहे। आणि मुंबईकरांनी पण इथे येऊन थोडासा हातभार सायन किल्ला स्वच्छ करण्यासाठी लावा अशी त्यांची इच्छा आहे। त्यांची काही जोर जबरदस्ती नाही आहे कोणाला की इथे येऊन आम्ही कोणाला पकडून इथे सायन किल्ला स्वच्छ करणार आहोत म्हणून, असं काही नाही। त्यांनी फक्त एक इच्छा प्रकट केली सगळ्यांनी आणि संगम प्रतिष्ठान दर रविवारी म्हणजे सुट्टी एन्जॉय करण्यापेक्षा दर रविवारी ते इथे येऊन स्वच्छता मोहीम करतातच आहे। पण ज्याला कोणाला हा व्हिडिओ बघून वाटत असेल की आपणही या संगम प्रतिष्ठानतर्फे सायन किल्ल्याची स्वच्छता करू, नुसतं शिवाजी महाराजांचा जय घोषणा करण्याऐवजी शिवाजी महाराजांचे किल्ले त्याचं संवर्धन आणि त्याचं जतन करण्यासाठी आपलाही मुंबईकरांचं आणि शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून एक हातभार लागणं गरजेचं आहे, अशीच या सगळ्यांची एक इच्छा आहे। धन्यवाद।